ए निखिल निखिल नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, तळ कोकणात आलं कणकवलीला. मागची व्हिडिओ तुम्ही बघितलात, वंदे भारत एक्सप्रेसने आपण प्रवास केलेला कणकवलीला. सो इकडे कणकवलीला आलो आहे तर इकडचे एक दोन स्पॉट्स आहेत ते कवर करणार आहे. आता पावसाळ्यात आलो आहे तर पावसाळ्यात पूर्णपैकी ग्रीनरी सीनरी चालू आहे. तर आत्ता या सीनमध्ये कणकवलीलाच सावडाव आहे, सावडाव गाव, आणि ते सावडाव धबधबा आहे. सो तिकडे जाणार आहोत. माझ्यासोबत इकडचेच मित्र आहेत. सो हे मला घेऊन जात आहेत इकडे येणार आहेत. काय तुझं नाव? अखिलेश. अखिलेश पहिल्यांदा भेटतोय इकडे मंदार. आणि इकडे हा दादा. सो इकडे दुकान आहे मॉडर्न जेन्स कलेक्शन कणकवलीच्या इथून. बरोबर कणकवलीला आहे ना. सो इकडे मस्त मस्त शर्ट टी शर्ट सुद्धा आहेत. मला पण खूप आवडले. नेक्स्ट टाइम येताना घेऊन जाईन इथून. आणि दुसरं, मी जिथे टी शर्ट्स, आता माझा जो बिझनेस आहे टी शर्टचा वगैरे, मी टी शर्ट तिथे छापाय टाकतो. ते मालक प्रतीक स्पोर्ट्स आपल्या समोर आहेत. प्रतीक दादा, प्रतीक सावन इकडे श्री तेली आपला मंदार. ओके चालेल. सो आज म्हणजे प्लॅन केलेला, प्रतीकदा मला बऱ्याच दिवसापासून बोलवत होता गावी कधी येतोस, माझ्या गावी कधी येतो. तर आज प्लॅन झालेला आहे, जाणार आहोत सावडाव धबधब्याला. तर आता कणकवली सिटीमध्ये हा ब्रिज आहे वरचा. पाऊस बघा, धोधो पडतोय. मी आल्यापासून कंटिन्युअसली पाऊस पडतोय. आणि समोरून येते लाल परी. आणि इकडे जरा नाश्त्याला बसलोय. गावचा सूप वडापाव. गावाला मुंबईला किती का आपण गावाला येऊन वडापावने पोट भरतो. अरे भिजला भिजला. इथून जातोय. गाडी पण एक नंबर आहे. समर्ण वर्ण सनव्ह्यू दिसणार ना. काय सनरूप बोलतात ना याला. पाऊस बघा, दिवसभर आहे आज थांबतच नाही आहे. थांबला असता तर इथं वरती गेलो असतो. जरा इथून वरतून नजारा दाखवला असता तुम्हाला. पण जो पाऊस आहे जाऊ दे. पण गाडी एक नंबर आहे या भावाची आहे. काय गाडीचं नाव? काय? वेन्यू. अच्छा, नाही कधी गाडीत बसलंय ना ते एसटीची सवय आम्हाला. फायनली आलोय सावडाव धबधब्यावरती. आणि बुजगावने झालोय आम्ही. बघा इकडे पार्किंग आहे. पार्किंगला घेतले 40 रुपये. चला पुढं, गाडी नाही. स्टार्टिंग पासून भिजून कसा चालेल? अजून फिरायचं आहे बऱ्याच. तर पाहिजे ना जरा. आता बघूया आपण सावडाव धबधबा. काय कवळे 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 कसं दिलं? आईला बोईट आहे. कसं दिलं? 100 ला 5 काम. खवळे खवळे बोलतात का? म्हणजे मासे पण आहेत नदीचे. नदीचे नदीचेच खवळे. चला चढणीचे ना. थँक्यू थँक्यू. तर इकडे खाली कुठे जायचं आहे? इकडे दुकान आहेत. मका बिका नाश्ता विश्ता करू शकतो. मंदार काय गेलो? मी येऊन इकडे आता मालवणी शिकतोय. सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत ना. जो हा हा हा, काय नजारा, काय व्ह्यू. सावडाव धबधबा. आम्ही आलोय भटमजा कराय धबधब्यावर. आता कर सावडाव सावडाव. कसला आहे? भारी जबरदस्त. अर्धी लोक भिजत आहेत पण
इथं खाली उतरायला मस्त पैकी इकडे रॅलिंग केलेली आहे, पायऱ्या आहेत, तून खाली उतरू शकतो आणि हा असा दिसणारा नजारा वाव जबरदस्त आहे. खाली पोहतायत पण अंगोली सुद्धा करतायत. वा 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 स्वर्गच, काय पाण्याचा प्रवाह आहे. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत काय माहित नाही, पण वरतून जो पाणी येतो तो खाली लोंडा जातोय पुरा. असा खतरनाक. तर आता धबधब्यात आतमध्ये गेलो नाही मी, कोणत नाही गेलो आमच्यापैकी, पण कसा आहे पाऊस आहे भरपूर आणि पाणी पण भरपूर आहे, तर पाण्याचा अंदाज वगैरे जास्त नाही आहे. आणि अशा गोष्टीमध्ये न गेलेलंच बरं, तुम्हाला पण सांगतो, पाऊस जास्त असेल तर तुम्ही जाऊ नका, पाऊस जास्त असेल तर जाऊ नका अशा गोष्टी. जेव्हा पाऊस नसेल, ऊन असेल, पाणी शांत असेल तेव्हा गेलंच चालेल, पण असेच धबधबे बरेच आहेत. पाऊस चालू असतो, पाणी वरतून वरतून पाणी असतो, कधी पाणी येईल लोंडा घेऊन जाईल ना समजणार ना. बरेच असे ऍक्सिडेंट झालेत इकडेच नाही, बऱ्याच ठिकाणी असे काय सांगता येत नाही अपघात कसाही होतो, पण याचा निसर्गाची मजा घ्यायची, धबधब्याची लांबून मजा घ्यायची. इथून पाणी खाली जातोय म्हणजे इथून वरतून पाणी येतोय आणि तिकडं खाली धबधब्याचं खाली उतार आहे, पण मस्त आहे. पहिल्यांदा आलो बघाय, पण भारी आहे बघण्यासाठी. पाण्यात उतरलो नाही कारण रिक्स आहे तिथे आपण उतरत नाही आणि कोणाला उतरायला पण सांगत नाही. दुकानं आहेत बरीच आपल्या गावच्या लोकल माणसांचीच, अंडा पाव मका बऱ्याच काही गोष्टी भेटतात. इकडे लिहिलेलं पण आहे, चहा कॉफी वडापाव कांदा भजी बटाटा भजी मक्याचं कणीस बरेच आहे, मका पण भेटेल इथं मस्त गरमागरम. आपली माणसं आहेत इकडे, येऊन घेऊ शकतो. तुम्ही इथले आहेत, काय नाव आपलं? प्रदीप गावकर काका आहे. पाऊस चालू आहे, भिजलोय थोडासाच, पण पावसात मका खायची मजा असते, मका भजी त्याची वेगळीच असते. आता मसाला लावून इथं मका दिलेला आहे, बॉइल्ड आहे मका, गरम मसाला पण मस्त गावची आहे. चला इकडे कोणाची ताकद किती आहे ते. आता धबधब्यावर भदभदा करून आलो आणि आता चाललोय दुसरीकडे. कुठे चाललोय रे? मंदार आंबोली. सो अच्छा, नियर बाय आंबोली. इथून किती किलोमीटर असेल तरी? 162.63 काम तुला लागतो. 100 किलोमीटर. 100 ना? नाही रे, 100 नाही रे, 40-50 एवढंच पकड रे. 80 झालं ना तेच. जाऊ रे, 2-3 तास, 2-2.5 तास लागतील. 2 तास. हा मस्त आम्ही निसर्गाची मजा घेत जाणार आहोत बाहेर. एवढा पाऊस मुसळधार आहे ना, समोरचा काय दिसत नाही आहे. तर आता कुठे आलोय? सावंतवाडी. हा तलाव कोणता आहे? मोती तलाव. तर इथून लेफ्टला मुंबई 518 किलोमीटर आहे, कोल्हापूर सरळ 146 किलोमीटर आहे, बेळगाव 100 आणि आंबोलीत जायचंय तर इथून फक्त 30 किलोमीटर आहे. पावसाचं वातावरण मस्त झालंय. मी त्या कार मधून प्रवास मस्त होते.
खरा स्वर्ग दिसायला लागतोय. आंबोली घाटात वरती आहे, काय भारी दिसतोय. वा इकडे पुढे बघा, दुखच दुख. खतरनाक. थांबलेलो आहे, पण जो नजारा आहे ना, खाली इकडे दरी आहे आणि इकडे आहे वॉटरफॉल. काय सुंदर आहे, पाऊस पण पडतोय आणि हा खालचा नजारा बघताव ना, जाम भारी आहे. डोलं माझं जो दीपावलीच्याप हे बघा, फक्त लांबूनच इकडे ऍक्सिडेंट बिक्सिडेंट पण होतात. इकडे ट्रक पलटी झालेला आहे आणि मस्त दरी, आणि दरीतून येणारा असा धुका, फॉग बघा कसला वर येतोय असा. सो ह्या स्वर्गात, हा स्वर्ग आहे आता सगळीकडेच. आता असा स्वर्ग धुका आहे. आता वेस्टर्न घाट, आपला सह्याद्रीचा जो घाट आहे, त्या घाटामध्ये असे नजारा खूप पाहायला मिळेल. धबधब्याकडे इला होता आता पोचलो, पण कसं हव्या तसं पाणी नाही. आंबोलीचा मेन धबधबा पार्किंग लाईट चालू करा किंवा फॉग लाईट चालू करा तर बरा पडता बाकी समोरच्या. तर जसं हाईटला आलोय तसं धुका वाढलाय, पुढचं अजिबात काय दिसत नाही. हाईटचं पण काही दिसत नाही. हे बघा, काहीच नाही खालचं दिसत, खाली कोल दरी आहे तरी काहीच दिसत नाही, एवढा पूर्ण धुका आहे. आंबोलीच्या मध्ये आलोय आणि आता बाहेर तर काही दिसतच नाही, म्हणजे समोर दुकान कुठलं आहे ते पण नाही समजत आहे. माझ्या समोर दुकानाचे स्टॉल बरेच आहेत, इकडे गाडी पार्क केली, पण जबरदस्त असा स्वर्ग अनुभवायला यायला पाहिजे. पण आपली स्वतःची काळजी घेऊन सावकाश, कारण काय होतो काही जण एक्साइटेडमध्ये असतात, भावनेच्या भरात काही ना काही होतं, पण ह्या गोष्टीचा लिमिटमध्ये असाव्या लागतात ह्या गोष्टी. पावसाला पावसाला गाराटले. मौसम हे मस्ताना, सोबत चाय गरम गरम असताना, थंड थंडी थंडी लागते आता बेकार. सोबत चाय, इथे बऱ्याच असे स्टॉल आहेत, तो चाय घेतोय, त्यानंतरला मॅगी खाणार आहे. या मॅगी खायला. आत्ता लिटरली रात्र झालेली आहे आणि काळोखी रात्र, त्यात प्रवास अजून आपला संपलेला नाही. तर मित्रांनो, फायनली आत्ता आलेलो आहे, रात्रीचे वाजलेत 8. सो इकडे स्टे आहे, आता काळोख झालाय आणि इकडे कंटिन्युअसली पाऊसच आहे, थांबलाय नाहीच आहे. सो आता थकलोय दमलोय, कारण सकाळी मी 5 वाजता निघालोय घरातून वंदे भारतचा एक्सप्लोर केला, त्याच्यानंतरला आलो कणकवलीला, सेकंड व्हिडिओ चालू केली, ही दुसरी व्हिडिओ आहे. तर आता ही व्हिडिओ तर सांगते मोठी झाली आहे सर, उद्या मी कुठे राहिलो आहे किंवा काय आहे किंवा कुठे जाणार आहे ते एक्सप्लोअर करेन. आता खूप छान वाटते. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते आवडली करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असंच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा आंबेचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये.